महाराष्ट्रामध्ये आयुष्कालीन स्त्री परिचर म्हणून आरोग्य विभागात काम करणाऱ्या 50 रुपये महिन्यापासून काम करणाऱ्या स्त्री परिचरांना महाराष्ट्र सरकार आर्थिक शोषण सातत्याने करत आहे. याविरोधात आयकरच्या वतीने आयुष्कालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करावं या मागणीसाठी सातत्याने आंदोलन होत आहेत. आत्ताचं आलेल्या सरकारच्या समोर सुद्धा जाणीवपूर्वक गेले वर्षभरापासून पाठपुरावा केला जातोय. मात्र जो राज्य सरकारने मंजूर केलेले 10,000 रुपयाचा प्रस्तावसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला नाही, याचा निषेध करण्याकरता आत्ताचे असलेले आरोग्य मंत्री आदरणीय तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामध्ये असलेले संपर्क कार्यालय उस्मानाबाद धाराशिव येथे बेमुदत असं आंदोलन 1 जूनपासून महाराष्ट्रातील 10,000 आयुष्कालीन स्त्री परिचारिका एकत्र येऊन करणार आहेत आणि राज्य सरकारने त्वरित जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आयुष्कालीन स्त्री परिचारांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत 10,000 रुपये 2016 पासूनचा फरक रक्कम सह त्यांना सर्व दिले पाहिजेत, दरवेज दिला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. तर महाराष्ट्रातील आयुष्कालीन स्त्री परिचर मोठ्या संख्येने उस्मानाबाद नव्याने झालेले धाराशिव या नावाच्या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर तीव्र आंदोलन करू असा इशारा आयुष्कालीन कृती समितीच्या वतीने व आयुष्कालीन कर्मचारी संघटना आयटेकच्या वतीने आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या मेळाव्यामध्ये देत आहोत.